उद्या होणाऱ्या मुंबईच्या बीकेसीबी मैदान होणाऱ्या दसरा मेळाव्यात भंडाऱ्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, शिंदे गटातील शिवसैनिक, खरं म्हणजे आता तयारीला सुरुवात करता आपण एकंदरीत बघू शकता की मोठ्या प्रमाणात बसेसची इथे व्यवस्था करण्यात आली. एकंदरीत जर विचार केला असेल तर 15 ते 20 बस असे या शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केले. एकंदरीत जर विचार केला असेल तर शिंदे समर्थित आमदार असलेले भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात, खरं म्हणजे तर आपण बघू शकता यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यकर्ते आता मुंबई गाठणार आणि यांच्या नेतृत्वात खरं म्हणजे तर शक्तीप्रदर्शन खरं म्हणजे तर मुंबईमध्ये होणार. आणि आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी अपक्ष आमदार आणि शिंदे गटातील समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर. भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारची नियोजन खरं म्हणजे आहे, कशा प्रकारचं शक्तीप्रदर्शन असणार उद्याच्या कार्यक्रमाला? नाही, शक्तीप्रदर्शन नाही, ह्या हिंदुत्वाचा जो जल्लोष आहे हा जल्लोष उद्या बीकेसीमध्ये होणार आहे. शिंदे साहेबांच्या समर्थनामध्ये आमचे भंडारा जिल्ह्यातून जवळपास 2000 लोक, जवळपास 30 बसेस इथून जात आहेत. आणि यामध्ये एकच विषय आहे की जे काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे भाजपसोबतचा, हा खरं तर बाळासाहेबांचं स्वप्न होते की बा हिंदुत्वाच्या विचारांनी एकत्र राहिले पाहिजे आणि तोच विचार एकत्र राहण्यासाठी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्याच्या समर्थनासाठी आम्ही सगळे इथून जात आहोत. आपण बघू शकता की हिंदुत्वाच्या वसा घेऊन खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे समर्थक आमदार मुंबई गाठणार. तेजस मराठी भंडारा.